आणि मी तुम्हाला विश्वास देतो हे जे दोन नेते आपल्या समोर आहेत, दोन उमेदवार आपल्या समोर आहेत, आमच्या रणजित सिंग नाईक निंबाळकरांनी सातत्याने कामांचा पाठपुरावा केला. पाणी असेल, रेल्वे असेल, रस्ते असतील, मोठ्या प्रमाणात जी कामं कुठे अडली होती मी सांगणार नाही, तुम्हाला माहिती आहे कुठे अडली होती, तुम्हाला माहिती आहे बाजूला कुठे अडली होती, पण त्यांच्या तावडीतनं ती सगळी कामं सोडवली आणि तुमच्यापर्यंत पोहोचवली. आणि आता या ठिकाणी आमचे रामभाऊ सातपुते, रामभाऊ हा लढणारा आहे, रडणारा नाही आहे, हा लढणारा आहे. आणि रामभाऊचं नेतृत्व हे गरिबीतनं तयार झालंय, हे नेतृत्व संघर्षातनं तयार झालंय. सोन्याचा चमचा घेऊन पैदा झालेला रामभाऊ, गरीबाच्या घरी पैदा होऊन जनसामान्यांची सेवा करण्याकरता रामभाऊ मैदानात उतरलाय. आज काही लोक त्याचा अपमान करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना मी सांगू इच्छितो, अरे तुमच्याकडे पैसा असेल, सत्ता असेल, अमाप संपत्ती तुमच्याकडे असेल, रामभाऊने पैसा नाही कमवला पण रामभाऊने लोकांचं प्रेम कमवलाय. आणि निवडणुकीत पैसा नाही, जनतेचं प्रेम या ठिकाणी कामी येतं. आणि म्हणून मला विश्वास आहे आज जे नेते सगळे या मंचावर आहे, या नेत्यांनी पूर्ण ताकद लावली तर या दोन्ही जागा प्रचंड मताने निवडून येणार आहेत. पण खऱ्या अर्थानं तुमचा आशीर्वाद हवाय, तुमचा आशीर्वाद हवाय. मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो, तुम्हाला देशाचा प्रधानमंत्री कोण हवाय, कोण हवाय, कोण हवाय, कोण हवाय, कोण हवाय, मग तुम्ही मतदानाला जेव्हा जाल कमळाचं बटन दाबा. कमळाचं बटन दाबलं की वोट मोदीजींना आणि शॉक तिकडे लागणार आहे. त्यामुळे मोदीजींना मत देण्याकरता आपण सर्वांनी या ठिकाणी सज्ज व्हावं एवढीच विनंती करतो.